सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणी ती पूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पांभरांचा थरा विसावला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो मी रेडी चाललो आहे, मी चाललो आहे जरा कोर्टात, माझं काम आहे त्याच्यासाठी चाललो आहे. आणि हे बघा, वी आर फिल्म्स दादांचा फोन आलेला आहे इकडे, म्हणजे मी बोलतो आणि फोन आला. त्यांना माहिती आपलं फंक्शन आहे त्यामुळे. सो आज जे तुम्ही काल सगळे रुटीन बघताय तशी आज तुम्हाला रुटीन थोडी वेगळी दिसणार आहे, थोडी तयारी दिसणार आहे. रिटर्न गिफ्ट्स काय आणते तुम्हाला आधीच कळतील, कारण की मी आता चाललो घ्यायला. पहिलं माझं कोर्टचं काम पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर जातो रिटर्न गिफ्ट्स घ्यायला. आज संकष्टी असल्यामुळे फास्ट. हिला मी आधीच सांगितलंय काही तारखा बिरखा आता घेऊ नको, पण नाही मी म्हंटल की जास्त गॅप झाली तर जास्त लोड येतो नंतर, आणि तो लोड नकोय मला. कारण मला माहिती होतं हे जमणारच नाही आपल्याला, हा पोस्ट वीक ऑफ नव्हेंबर सगळे दिवाळी नंतरच घे. नाही पण ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये आले ठीक आहे. आणि आज तुम्हाला बघायला मिळेल की देवीचे पण कांड टोचणार आहेत तुम्हाला. मागच्या वेळेस सावीचे बघायला मिळालेले, पण मी सावीचा व्हिडिओ तर फेस येत होता म्हणून आपण डिली हे केला, पण यावेळेस देवीचे तुम्हाला बघायला मिळेल. आणि बिचारी रडेल रे, पण ब्लड जेव्हा चेक कर आपण चेकअपला दिलं तेव्हा अजिबात रडलं ना, एकदा पण ना झोपेत होती. हा आज काय म्हणत होती, 12वा दिवस आहे. आणि आज ऍक्च्युली बारसं आहे तिचं, पण आम्ही आज न करता थोडस पुढे संकष्टी आहे, थोडस पुढे ढकलतोय. आणि आमच्या मातोश्री आत्ताच आलेल्या आहेत स्कूल मधून, लवकर लवकर येते आजकाल. काय सगळे ओळ एक्झाम्स चालू आहेत का? आणि हे बघा घरात किती पार्सल आहेत, बाकीचे पार्सल पसारा आहे वरच्या घरात, आणि बाकीचे पार्सल पप्पांनी टेरेसवर नेऊन ठेवले मला न सांगता, आणि बोलतात की तुला पाहिजे असेल तर वरून घ्या, आणि हे पण पाठवणार आहेत आज टेरेसवर. सो कनेक्ट राहा तुम्ही. आता अर्धा शूट फाल्गुनी करणार आहे, अर्धा शूट मी करणार आहे, तुम्हाला सगळे शूट पूर्ण शेवटला बघायला मिळेल. आणि फाल्गुनी आणि तुमच्यासाठी एक आम्ही कॉन्टेस्ट ठेवणार होतो असं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे, पण ते कॉन्टेस्ट तुम्हाला मी शेवटला आम्ही सांगू काय कॉन्टेस्ट आहे आणि कोणते असणार आहेत लकी 5 विनर्स, की त्यांना आपण आपल्या बारशाचं इन्व्हिटेशन पाठवणार आहोत. आणि मागच्या वेळेस तर आलेले बेबी शॉवरला. आई हाय कर, तब्येत डाऊन आहे कारण की बागदौड आजीबाई की ज्यादा हो रही आहे. सो तोपर्यंत ठीक आहे, सो कनेक्ट राहा फाल्गुनी. अर्ध शूट करणार आहेस ना, शूट करेल अर्ध. नख लावला, मच्छर तिथे चावले ना, नख लावलं असं ते बाबाला व्हिडिओ कॉल केलेला सकाळी. हा शंटाने व्हिडिओ कॉल केला ना, हा आणि खेळत होती बघून हसत होती. बाबा खेळायला आला आणि तू शंटा झोपून गेला. मी कधी उचलून घेणार तुला आता दादी शंटा, अरे मी कधी उचलून घेणार.
आता रात्री रात्री तू शिशू केली ना की तुला खेळवणार मी खूप सारा. बाबा बाहेर होता पूर्ण दिवस ना सोंटा. सोंटाला खूप सारे कपडे आणलेत आज, खूप सारे कपडे. हे सोंटा झोपली. मग बाबा तुझ्या बरोबर रात्री खेळणार उठून. बाबा बाबा बरोबर मस्ती करायची आपल्याला. गुड नाईट गुड नाईट. झोपली बोलता बोलता. अरे सो फायनली बाबांनी आणलेले आहेत रिटर्न गिफ्ट सोंटाच्या. आपण आता नामकरण करणार आहोत. त्या नामकरणला जेवढं जेवढं आपण महिला वर्ग येणार आहे सगळ्या, म्हणजे आपल्या घरातले जेवढे महिला आहेत किंवा आपण ज्यांना ज्यांना आपले रिलेटिव्ज आहेत फ्रेंड्स आहेत त्यांना छोटंसं स्वीट डेसर म्हणून आपण छोटंसं गिफ्ट आणले. जास्त काय मोठं आणलं नाही. सो तुम्हाला आता दाखवेल मी, ह्यावेळेस दाखवेल. मागच्या वेळेस दाखवलं नव्हतं बेबी शॉवरला. सो पण ह्यावेळेस दाखवेल आणि कसं वाटतं गिफ्ट ते पण तुम्ही सांगा. सो फायनली रात्री वाजले आहेत टिंब टिंब. आता मला बघायला कंटाळा आला किती वाजलेत ते. पण मी आज फुल डे माझ्या कोर्टाचं काम आवरून गेलेलो शॉपिंग करायला मुंबईला. मुंबईला पण आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून पण खूप सारे मेंबर्स भेटलेले, त्यांनी ओळखलं मला तिकडे. आणि थोडासा आनंद वाटतो असं की कोण भेटलं आणि आवाज दिला आणि ओळखलं आपल्याला तर बरं वाटतं. आणि मी पण असं कोणी ओळखलं तर मी आवाज देतो बाबा. मला आवडतं की कनेक्ट राहिलं लोकांबरोबर, तसंच कनेक्ट राहिलं. आणि हे बघायचं चालू झालं. सो फायनली रिटर्न गिफ्ट आणलेत 100+ आहेत. आणि हे आहेत रिटर्न गिफ्ट. आणि फाल्गुनी एक भरून दाखवणं म्हणजे कळेल काय एक्झॅक्टली. बघा आम्ही आता सगळं रेडी तयारी करतोय आणि तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे की आपल्या शंटूचं कधी आहे. काय शंटू काय नाव शंटू. सो आम्ही जे आणले आहे टाक ना त्याच्यामध्ये एक एक. सो ही आहे बरोबर त्याच्यामध्ये एक प्लेट आणि प्लेट सोबत एक वाटी आणि एक आहे ग्लास. सो हे आहे बेबी बेबी नैवेद्याचं ताट. म्हणजे आम्ही ह्या हिशोबाने घेतलं आहे की नैवेद्य आपण जेव्हा घरात दाखवतो मोठा ताट न घेण्यापेक्षा हा आपण त्यांना देतोय. बेबीचा नामकरण आहे म्हणून आपण बेबी साईज हे करतोय. तर त्या हिशोबाने मी मला हे आवडलं की असं द्यावं. सो तुम्हाला कसं वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुला कसं वाटतंय? तिला काहीच नाही वाटत ते बोलते काय बोलणे का म्हटलं मैंने इतना लाया. मग युजफुल नाही आहे ही. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा किती युजफुल गोष्ट आहे, किती बेबी बेबी सारखं क्यूट क्यूट आहे. हे ऍक्च्युली बेबी सारखं क्यूट क्यूट आहे. हा म्हणजे बेबी सारखं क्यूट क्यूट आहे म्हणून. अरे मग किती छान आहे बघा. एवढं सगळं आहे अजून भरपूर आहेत त्या. बघा भरलेलं आहे. चला मॉम ऑन ड्युटी आहे. मॉम ऑन ड्युटी सध्या. इधर से स्टार्ट होता है, इधर से स्टार्ट होता है. एवढा पसारा कधी नव्हता. घे मला जास्त बोलायची ना पसारा पसारा. आता बघ आता बघ माझी पोरगी फुल बदला घेणार आहे तुझ्याकडून. सो आम्ही हे सगळे भरून ठेवलेले आहेत आता. ॲक्च्युली असं झालं की आता ठेवायला जागा नाही आहे. मग मी काय केलं त्याच्यात त्याच पिशवीमध्ये ते ठेवून दिलं. आता उद्या व्यवस्थित वहिनी वगैरे कोण आल्या तर ते बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून देतील. आणि याच्यावर येणार आहे आपल्या बेबीचं नाव. खूप छान अशा याच्यात नाव येईल तुम्हाला. ते कधी बघायला मिळेल जेव्हा आपण हे द्यायला स्टार्ट करू ना तेव्हा तुम्हाला ते बघायला मिळेल. मी तुम्हाला दाखवेलच काय आहे काय नाही. सो तुम्हाला जसं की आम्ही सकाळी सांगितलं की
आता देवीचं नामकरण सोहळा आहे आणि नामकरण सोहळा थोडासा आपण वेगळ्या पद्धतीत साजरा करतोय. ॲक्च्युली आम्हाला आमच्या घरात पहिल्यांदा असं फंक्शन आम्ही केलं म्हणजे सावीचं लक्ष्मीचं, तर त्यावेळेस आम्हाला काहीच आयडिया नव्हती. तर आम्ही जेवढी आयडिया होती तेवढ्या आयडियानुसार सगळं केलं, पण त्याच्यानंतर कळालं की बाबा एक्झॅक्टली काय असतं हे नामकरण सोहळा, बेबीला आणतात पाळण्यात. आयडिया नव्हती ना, आबीला आयडिया नव्हती, मला नव्हती, मी कधी गेलो मी माहिती होतं. पण विषय असा आहे एक्झॅक्टली खरा विषय की आम्ही लक्ष्मीची पाचवीला सगळ्या लोकांना बोलवलं घरातल्या आणि फ्रेंड्स फॅमिली सगळ्या लोकांना. इनफॅक्ट वहिनीच्या घरचे पण ऑलमोस्ट होते, ऑलमोस्ट पाचवीला होते, ऑलमोस्ट 150 लोक होते. पण हिच्या वेळेस वी थॉट की आणि तेव्हा पाचवीच्या वेळेस सिच्युएशन सुद्धा डिफरंट होती, जसं तुम्हाला आम्ही सांगितलं आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की हिच्या वेळेस सगळं थोडेफार सगळे डाऊन होते. पण आता आता बऱ्यापैकी सगळे व्यवस्थित झालेले आहेत म्हणून आणि म्हणून आम्ही डिसाईड केलं की तिचे पाचवीच्या वेळेस घरातल्या घरातच. तुम्ही बघितलं असेल किती लोक आहेत, गावातली लोक होती, मम्मी होती आणि ताई होती, दॅट सेट, बाकी फ्रेंड्स वगैरे कोणीही नव्हतं. आणि मग हिचं आम्ही उलट करायला घेतलं. सो बारसा वी थॉट की सगळ्यांना बोलवून थोडासा मोठा आणि तसं लक्ष्मीचा आम्ही बारसा घरातल्या घरातच केला आणि पाचवी मोठी केलेली. लोक सुद्धा कंटाळले, आणि कसं आम्ही इन्व्हाइट केलं तर यायला भाग पडतं त्यांना, त्यामुळे आम्हाला पण कळालं की नाही लोकांना सगळ्यांना असं क्वेश्चन टर्न केलं की एकीची पाचवी मोठी एकीचा बारसा मोठा. सो त्यानुसार मग मी विचार केला की घरामध्ये आम्ही हिचं जेव्हा बारसा केलं तर आम्हाला वाटलं की घरामध्ये करतोय पण खूप गर्दी होते आणि म्हणजे जास्तच गर्दी होते. मग मी विचार केला चला आपण काय नाही वेगळी जागा डिसाईड करूया. सो आम्ही हॉल वगैरे नाही केला, ती तुम्हाला जागा तुम्हाला कळेल कधी ज्या दिवशी आपला. वी डोंट वॉन्ट टू मेक हर डिस्कम्फर्ट, शी इज ओनली 12 डेज ओल्ड नाऊ. सो तिच्या कम्फर्टनुसारच की उद्या ती क्रँकी झाली तर डायरेक्टली मी वरती बेडरूममध्ये येऊ शकते. सो तिच्यानुसारच आम्हाला सगळं करायचं होतं. जास्त आपल्या हाऊससाठी जसं आम्ही म्हणे बोलतो आपल्या हौशीसाठी, नाहीतर माझ्या हौशीसाठी मी काय 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 करायची मी प्लॅनिंग केलेली, पण मी नंतर विचार केला की नाही तिच्या ती कम्फर्टेबल नाही राहणार. मग त्याच्यासाठी आपण काय करूया, एक मोठं फंक्शन नंतर कधीही करू शकतो. सध्या तिला ती थोडीशी थोडं तिला समजेल, थोडं तिला म्हणजे कळेल ॲटलिस्ट की काय हे फंक्शन होतं, थोडंसं तरी तिला डोक्यामध्ये येईल की बाबा हा फंक्शन चालू आहे ॲटलिस्ट. सो तेव्हा आपण काहीतरी करूया फंक्शन, आणि नक्की होणार आहे फंक्शन. सो भरपूर फंक्शन होतील आणि आता तुम्हाला तर माहिती आहे जो बी लाना दो लाना आणि जुडवा आहे हमारे पास. सो जुडवा आहे तो होगा. आणि सो जो आपलं काय म्हणतात त्याला फल्गुन, हां जो आपला कॉन्टेस्ट आहे तो कॉन्टेस्ट असा आहे, थोडा डिफिकल्ट आहे पण तुम्ही जर थोडंसं गुगल सर्च केलं तर तुम्हाला कळेल. आणि काय म्हणतात त्याला की त्या त्या याच्यावर तुम्ही पॉईंटवर पोहोचाल. सो बेसिकली आम्ही त्याचं नाव जे आहे ते ठेवणार आहोत सरस्वती, गॉडेस सरस्वतीच्या नावावरती. सो तुम्ही जाऊन गॉडेस सरस्वती काय आहे सो तुम्हाला ते सर्च करा आणि तुम्हाला मिळेल. तर आणि आणि ह्या कॉन्टेस्टचे रूल असे आहेत, टर्म आणि कंडिशन असे आहेत की प्रत्येकाने फक्त एकच नाव चूज करायचं आहे. तुम्ही जर टाकलं की एक नाव टाकलं नाही, एकच नाव चूज करायचं. पण यू कॅन ट्राय करू शकतात. सो बेसिकली आम्ही तिचं नाव सरस्वती. बरं ठीक आहे, गॉडेस सरस्वती. एक नको, दोन नावांचं ऑप्शन देऊया का तीन नावांचं? दोन नावांचं देऊ, दोन नावं टाका. एक नका टाकू, दोन नावं टाका, कारण की थोडंसं डिफिकल्ट आहे त्यामुळे. आम्ही तिचं नाव गॉडेस सरस्वतीच्या नावाने का डिसाईड करतोय बिकॉज ऑलमोस्ट आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही जे आम्हाला डेली फॉलो करतात त्यांना माहिती असेल. सो देवी जी आहे आपली ती नवरात्रीमध्ये सातव्या माळेला झालेली आहे आणि ते पण तिन्ही सांजच्या वेळेस 7:01 झालेली आहे. आणि हा जेव्हा नाव पप्पांनी आणि आईंनी सजेस्ट केला तेव्हा मला प्रचंड आवडलेला. सो मी इनफॅक्ट तेव्हा ती बॉर्न पण नव्हती झालेली, दादा बहिणीसाठी आम्ही हे पप्पांनी सजेस्ट केलेलं. सो त्यावेळेस मी बोललेली की मला मुलगी झाली तर मी नक्कीच हा नाव ठेवेल असंच बोललेले. आणि साक्षात आमच्याकडे आलेली आहे आणि टायमिंग्स अँड एव्हरीथिंग. सो
आय थॉट की आम्ही अभि बोलतो मग तू ते तेव्हा बोललेली तर ठेवायला पाहिजे. टायमिंग सुद्धा तिचा बॉनचा तेच झालेला आहे आणि त्या दिवशी सुद्धा सरस्वतीची पूजा केली जाते, कन्या पूजा पण असते, लक्ष्मी पूजन सुद्धा असं बोलतात. सो आम्ही विचार केला की तो मी म्हणजे बोलली मी तर पण होतं आणि आय थॉट झालंय पण ते तसंच. हा तसंच झालंय, मी तर असंच बोलून गेली ना अभि, मला आवडलंय नाव, मला मुलगी झाली तर आम्ही नाव ठेवू. दादा बहिणी वरंट रेडी एट दॅट टाइम ना, त्यांना थोडं नव्हतं पाहिजे तो नाव. सो आम्ही लक्ष्मीचं लक्ष्मी ठेवलं आणि मग लक्ष्मीच्या बरोबर कोण तर सरस्वती देवी, म्हणून लक्ष्मी आणि सरस्वती हे आतापर्यंत नाव चाललंय. मग आता सावी आणि सावीला काय येणार आहे? तुम्ही सावी इज ऑल्सो लक्ष्मी, गॉडेस लक्ष्मी आहे आणि सरस्वतीचं पण नाव आम्ही हे केलेलं आहे. सो तुम्ही जाऊन नक्की देवी झाली तेव्हापासून आहे ना इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर आपल्या युट्यूब फॅमिली इंस्टाग्राम फॅमिली खूप सारे नावं सजेस्ट केली, म्हणजे एवढी नावं सजेस्ट केली की मला तर लक्षात आलं की ही मुलींची नावं असू शकतात अशी. पण मला आम्हाला जे वाटलं जो नाव आई पप्पांनी केलं दॅट इज व्हेरी युनिक असं वाटलं. थोडंफार आपलं ट्रेडिशन फॉलो केलं आपण, ट्रेडिशनल नाव विथ अ मॉडर्न टच. यस यस. आणि परत एकदा कॉन्टेस्ट असा आहे की सरस्वतीचं हे एक नाव आहे, तुम्ही गुगल सर्च करू शकता आणि एका माणसाने फक्त दोन नावं सजेस्ट करायची आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त नाही करायचे आहेत. आणि त्याच्यापेक्षा जास्त केली आणि त्याच्यात जर खरं नाव असेल तर तुम्ही एलिमिनेट होणार, सिलेक्ट नाही होणार. इट इज व्हेरी डिफिकल्ट असं आम्हाला वाटतं. एनीवेज त्याच्या आसपास जरी जरी कोणी नाही हे केलं, आसपास जरी असेल तरी आम्ही पाच लोक त्याच्यातली आपल्या युट्यूब फॅमिली मधले सिलेक्ट करणार आणि त्यांना नाहीच नाव घेतलं कोणतं आलं तर फर्स्ट पाहिजे सांगतील. सो जाऊन कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नाव टाका आणि आपल्या देवीच्या बारशाला यायला मौका मिळवा आणि मजा बघायला. सो तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आमच्या आमच्या लक्ष्मी आणि देवीला प्रेम करत राहा आणि मजेत राहा. बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी, अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले.